जे इंडियन मिशनरी सोसायटीचे जे धर्मगुरू आहेत त्यांचं मुख्य केंद्र वाराणसी येथे आहे आणि ते तत्वज्ञानाचे प्रोफेसर आहेत. आपले संत पायस कॉलेज किंवा सेमिनरी गोरेगाव इथे ते तत्वज्ञान शिकवतात. तत्वज्ञान म्हणजेच फिलॉसॉफी ते शिकवत आहेत आणि अनेक लेखाद्वारे अनेक लिखाणाद्वारे पुस्तकाद्वारे ते आपले विचार प्रकट करत असतात. त्यांनी आपल्याकडे येण्याचं मान्य केलं. 3 दिवस तुम्हाला देखील अनुभव येईल त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा. मी आपल्या सर्वांच्या वतीने टाळ्या वाजवून फादरांचं हार्दिक स्वागत करतो. आज देव ह्या विषयावर मी बोलणार आहे, परंतु देवाविषयी नाही बोलणार. देवाविषयीची जी मनुष्याची कल्पना आहे त्याविषयी मी बोलणार आहे. फादरांनी म्हटलं की तत्वज्ञानीचे प्रोफेसर आहेत, कदाचित मी काही बोलेन तर कदाचित तुमच्या डोक्यावरून सुद्धा जाण्याची शक्यता आहे, परंतु शक्य तितकं मी सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करीन. ज्या देवाकडे आपण प्रार्थना करतो तो देव कोण? देव शब्द ऐकल्यानंतर आपल्यासमोर अनेक प्रश्न पडतात आणि कदाचित तुमच्यापुढे कधी पडला नसेल तर आज तरी मी तुमच्यासमोर पाडणार आहे. आम्ही तत्वज्ञानी लोक अशीच वेड्यासारखी विचार करत राहतो म्हणून प्रश्न करतो. तुम्ही जास्त करून विश्वास करतात, विचार करत नाही म्हणून प्रश्न विचारत नसतील, परंतु आज विचारा. तर पहिला प्रश्न, देव आहे की नाही? आणि आहे तर व्यक्ती की शक्ती? आणि शक्ती तर कशी? आणि व्यक्ती तर किती? एक की अनेक? असे अनेक प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात. त्यामुळे देव कोण आहे हे जाणणं प्रत्येकाला गरजेचं आहे, कारण आपल्या प्रार्थनेची जी संरचना जी आहे ती आपल्या मनामध्ये देवाविषयीची जी स्वरूप आहे किंवा धारणा आहे त्यावर अवलंबून असते. ज्या प्रकारची कल्पना आपण देवाविषयी करतो त्या प्रकारेच आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. ग्रीक तत्वज्ञानी अरिस्टॉटलने त्याला अनमूड मूवर म्हटलं. अनमूड मूवर म्हणजे सूत्रसंचालक, परंतु आपल्याकडे सूत्रसंचालक जे असतात ते भाषणावर भाषण देतात, पण तसं नाही. सूत्र संस्कृत शब्द आहे म्हणजे सूत धागा, जो एकाला म्हणतो वर ये दुसऱ्याला म्हणतो खाली जा त्याला सूत्रसंचालक म्हणतात. तर थोडक्यात ज्याच्या हातामध्ये आपल्या जीवनाचे धागे दोरे त्याला देव म्हटलं गेलं. नंतर संत जॉन हे रहस्यवादी संत आहेत, त्याने त्याला नॉन अननॉन म्हटलं, म्हणजे ज्या देवाविषयी आपल्याला काहीच माहीत नाही हे इतकंच आपल्याला माहीत आहे की काहीच त्याविषयी माहीत नाही. मार्टिन लुथर आणि संत ऑगस्टीन सारख्या संतांनी आणि समाजसुधारकांनी त्याला शिक्षा देणारं देव मानलं आणि न्यूटनसारख्या शास्त्रज्ञाने त्याला हुशार कारागीर इंटेलिजंट मेकॅनिक मानलं. थोडक्यात देव आंधळ्याचा हत्ती आहे. कोणाला भिंतीसारखा वाटला, कोणाला दोऱ्यासारखा वाटला, कोणाला झाडासारखा, कोणाला सापासारखा वगैरे वगैरे. आणि शिष्याची परिस्थिती देखील तीच होती. शिष्याकरिता सुद्धा तो आंधळ्याचा हत्ती होता. म्हणून येशूला विचारलं आम्हाला पिता दाखव, परंतु येशू म्हणाला ज्याने मला पाहिले आहे त्याने
पित्याला पाहिले आहे. जेव्हा येशू या जगामध्ये आला तेव्हा देव आकाशातला लांब दाढीवाला आजोबा नाही राहिला नाही, निराकार देवाला आकार मिळाला येशूमध्ये. अगदी प्राचीन काळापासून देवाविषयी निरनिराळे तर्क वितर्क केले गेलेले आहेत. एका तर्कानुसार ज्याला इंग्लिशमध्ये पॅन्थेइसम म्हणतात, ईश्वर व सृष्टी एकच आहे, म्हणजेच देव सगळं काही आणि सगळं काही देव, ऑल इज गॉड गॉड इज ऑल असं मानलं गेलं. तर दुसरा एक तर्क आहे पॅन एन्थेइसम, दोघांमध्ये फरक आहे, पॅन एन्थेइसम. आणि ह्या तर्काप्रमाणे सगळ्यात देव आणि देवात सगळं, सगळ्यात देव आणि देवात सगळं. आणि आणखीन एका तर्कानुसार देव अनेक आहेत, आणि देवाला अनेक देव मानण्याचं कारण निसर्गामध्ये निरनिराळ्या अनेक शक्ती आहेत, आणि त्या शक्तीला देव किंवा देवताचं रूप देऊन मनुष्य त्या शक्तींची पूजा करू लागला. अशा प्रकारे अनेक देवांचा जन्म झाला. परंतु कालांतराने ही धारणा सुद्धा बदलली आणि मग एकच देवाची निर्मिती झाली. निसर्गातल्या सगळ्या शक्ती या एका देवामध्ये समावल्या गेल्या आणि अशा प्रकारे यहुदी धर्माचा, आपल्या धर्माचा किंवा इस्लाम धर्माच्या देवाचा जन्म झाला. म्हणजेच देवाची जी कल्पना आहे देवाविषयीची, त्या कल्पनेचा जन्म झाला. रोज देव 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 बोलत असतो, परंतु या शब्दाचा अर्थ काय आहे? देव हा शब्द अगदी प्राचीन आहे. भारतात येण्या अगोदर आर्य लोक हा शब्द त्यांच्या भाषेत वापरत होते. मग तो शब्द संस्कृत भाषेत घेतला गेला आणि ह्या शब्दाची उत्पत्ती दिव्य, दिव्य ह्या शब्दांतून होते, ज्याचा अर्थ आहे प्रकाश. थोडक्यात देव म्हणजे प्रकाश. आपल्या घरी अगोदर आपण जो दिवा वापरतच, दिवा हा दिवा शब्द सुद्धा याच शब्दामधून येतो आहे. ग्रीक भाषेत देवाला झेउस म्हटलं गेलं आहे, ज्याचा अर्थ आहे प्रकाश. आणि लॅटिन भाषेत देवाला देउस म्हटलं गेलं आहे, ज्याचा अर्थ आहे प्रकाश. मुस्लिम धर्मामध्ये अल्लाची 99 नावं आहेत आणि त्या 99 नावापैकी एक नाव आहे अल नूर. नूर म्हणजे प्रकाश, देवाचा प्रकाश. पारसी धर्मात सुद्धा देवाला प्रकाश मानलं गेलं आहे आणि हिंदू धर्मामध्ये इंद्र देव जो आहे, इन या संस्कृत शब्दांतून इंद्र नावाची उत्पत्ती होती होते, ज्याचा अर्थ आहे प्रकाश. थोडक्यात इतिहासामध्ये देवाला प्रकाश मानलं गेलेलं आहे. आणि येशू अशा जगामध्ये येतो आणि म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. कोणीही घोषणा करू शकतो की मी प्रकाश आहे, मी हे आहे, मी ते आहे, परंतु सिद्ध करणं फार महत्त्वाचं आहे. येशूचा जन्म झाला तेव्हा आकाशात एक तारा चमकला, म्हणजेच प्रकाश. तो तारा पृथ्वीवर जन्मलेल्या ताऱ्याचं प्रतिबिंब होतो. अंग्रेजी भाषेमध्ये एक शब्द आहे डिझास्टर, म्हणजे विनाश. डिस म्हणजे ग्रीक भाषेतून येतो हा शब्द, डिस म्हणजे दूर आणि ॲस्टर म्हणजे तारा. ॲस्ट्रॉलॉजी शब्दाची उत्पत्ती सुद्धा ह्या शब्दांतून होते, तारा. ताऱ्यापासून दूर जाणे म्हणजेच डिझास्टर, म्हणजेच विनाशाकडे जाणे. आणि हे सिद्ध तेव्हाच होते. शेवटच्या भोजनाच्या वेळी
जुदास येशूपासून दूर निघून जातो आणि संत योहान म्हणतो की तो काळोखात गायब झाला. आणि त्यानंतर योहानाने जुदासने आत्महत्या केली, म्हणजेच त्याचा विनाश झाला, कारण तो प्रकाशापासून काळोखाकडे गेला होता. येशूचा मृत्यू झाला तेव्हा दुपारची वेळ होती. परंतु शुभवर्तमानामध्ये लिहिलं गेलं आहे की पृथ्वीवर काळोख पसरला. आणि ह्या घटना सिद्ध करतात की तो खरोखर प्रकाश होता. कुराणमध्ये एक गोष्ट आहे की एक म्हातारा रात्रीच्या वेळी आपल्या झोपडीच्या बाहेर बसून ताऱ्याकडे पाहत होता. तेव्हा त्याला चंद्र दिसला. तो चंद्र पाहून अगदी आनंदित झाला आणि म्हणाला की हा माझा देव आहे. रात्रभर तो चंद्राकडे पाहून चिंतन मनन करू लागला. हळूहळू सकाळ झाली आणि क्षितिजावर त्याही पेक्षा प्रचंड आणि उज्ज्वल तारा आला. तो पाहून तो म्हणाला हा नाही तर हा जो आता उगवत आहे हा माझा खरा देव आहे, हा माझा खरा देव आहे. दिवसभर त्याने त्याच्यावर चिंतन मनन केले आणि शेवटी पाहिलं की तो सुद्धा मावळतो. तेव्हा तो स्वतःला म्हणाला हे थोड्या वेळाकरता चमकणारे तारे माझे देव नाहीत, तर ह्या ताऱ्यांना बनवणारा जो निर्माता आहे तो माझा देव आहे. तर माझा देव माझ्याकरिता कोण आहे? बदलत्या ताऱ्याप्रमाणे देवाचं रूप आपल्याला बदललं पाहिजे नाही. देवाविषयी निरनिळ्या धारणा आहेत. एक लहान मुलगी चित्र रेखाटत होती, तिच्या आईने तिला विचारलं की तू काय करतेस? ती म्हणाली मी देवाचं चित्र रेखाटत आहे. आई म्हणाली पण देवाला कोणी पाहिलं नाही, तू कसं चित्र रेखाटणार? तर ती म्हणाली आता मी रेखाटते, त्यानंतर लोक पाहतील. आणि असंच देवाचं चित्र मनुष्य अगदी प्राचीन काळापासून रेखाटत आला आहे. पहिला युग म्हणजे पाषाण युग, स्टोन एज. गुहेत राहणाऱ्या मनुष्याने आपल्या जीवनाच्या गरजा भागवणाऱ्या प्राण्याला किंवा पक्षाला देव मानले. त्याचं चित्र गुहेच्या भिंतीवर काढलं आणि त्याची पूजा केली. सहसा ते प्रार्थना करत असत की आज मी तुला मारलेला आहे, तुझा मी सदुपयोग करीन, परंतु पुन्हा मला मिळावं आणखीन एखादा प्राणी किंवा पक्षी म्हणून तू मला कृपा दे. अशा प्रकारे गुहेमध्ये देवाचा जन्म झाला, म्हणजे देवाची एक कल्पना जी आहे त्याचा जन्म झाला. थोडक्यात जो अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत करतो तो देव. जो अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत करतो तो देव, अशी देवाची व्याख्या केली गेली पाषाण युगात. त्यानंतरचं युग आलं अश्मयुग, ज्याला आईस एज म्हणतात इंग्लिशमध्ये. तेव्हा मनुष्य शेती करू लागला. आता जीविकेसाठी तो शिकारावर अवलंबून नाही राहिला, तर शेती करू लागला. आणि त्यामुळे तो शेतीवर अवलंबून राहू लागला आणि मग त्याला भरपूर वेळ मिळू लागला. त्याने कुंपण घातलं, घराच्या बाहेर रात्री तो आरामात बसू लागला आणि मग ताऱ्याकडे पाहू लागला. आणि मग तो आकाशातल्या ताऱ्यांना देव मानू लागला. आणि जेव्हा तो आकाशातल्या ताऱ्यांना देव मानतो तेव्हा देव मनुष्यापासून अगदी दूर राहू लागतो. पृथ्वीच्या बाहेर एका निराळ्यास देवाची निर्मिती झाली आणि दोन जग झाले. एक देवाचे जग जे वर आकाशात आहे, ज्याला स्वर्ग म्हटलं गेलं, आणि दुसरं मनुष्याचं जग जे ह्या पृथ्वीवर आहे त्याला पृथ्वी म्हटले गेले. अशा प्रकारे देव विश्वाचे दोन भाग झाले. देव मनुष्यापासून दूर राहू लागला आणि देव आता मनुष्यापासून अदृश्य झाला. जो देव एदन बागेमध्ये मनुष्याच्या जोडीला राहत होता, ज्याच्या जोडीला मनुष्य संवाद साधत होता, आता तो संवाद बंद झाला. आता तो संवाद निराळ्या प्रकारे म्हणजे प्रार्थनेद्वारे होऊ लागला.
थोडक्यात देवाची व्याख्या म्हणजे देव जो स्वर्गात राहतो. मग येते तिसरं युग, लोहयुग. दुसऱ्या युगामध्ये मनुष्याने निसर्गातल्या निरनिळ्या शक्तीला देवाचं किंवा देवीचं रूप दिलं. एक उदाहरण म्हणजे इंद्रदेवच, हा पावसाचा देव. मनुष्याला पावसाची गरज होती म्हणून त्याने पावसाच्या देवाची निर्मिती केली. परंतु ह्या काळामध्ये लोहयुगामध्ये ॲक्च्युली खरं पाहता तर आपला जो देव आहे अब्रहामाचा त्याचा जन्म होतो, म्हणजे ह्या कल्पनेचा जन्म होतो. निसर्गातल्या सगळ्या शक्ती ह्या देवामध्ये समावल्या गेल्या. मग त्याला शक्ती म्हणा किंवा व्यक्ती म्हणा, तो सृष्टीचा निर्माता झाला. ह्या देवाला आई नव्हती, बाबा नव्हता, तर तो स्वयं निर्मित होता. संपूर्ण सृष्टीची निर्मिती त्याने केली, परंतु त्याची निर्मिती मात्र करणारा कोणी नव्हता. अशा प्रकारे निरनिराळ्या युगामध्ये मनुष्याने देवाचं निरनिराळं रूप रेखाटलं आहे. पण एकंदरीत म्हणजे मनुष्याने देवाचं चित्र किंवा रूप आपल्या गरजेप्रमाणे रेखाटलं आहे. काही लोकांचं मत आहे की देव एक आहे, काही म्हणतात देव दोन आहेत, तर काही अनेक देव आहेत. काही देवाला अंतर्यामी मानू लागले, म्हणजे देव मनुष्याच्या हृदयात राहतो. जसे संत कबीर याने म्हटलं आहे, कस्तुरी कुंडली वसे मृग ढुंडे वनमाही, ऐसे घट घट राम हे दुनिया जानत नाही. कस्तुरीची असते जी हिरण्याच्या बेंबीमध्ये असते, पण तिचा वासावर ते वेडं होते आणि सगळीकडे शोधते, परंतु स्वतःच्या बेंबीमध्ये आहे हे मात्र त्याला माहीत नसते. त्याप्रमाणेच आपली अवस्था होते. आपण देवाच्या शोधामध्ये सगळीकडे फिरतो, परंतु देव अंतर्यामी आहे. अशी एक धारणा निर्माण झाली. आणि त्याच्या विपरीत दुसरी धारणा म्हणजे देव बाह्यरयामी आहे, म्हणजे देव वर उंच आकाशामध्ये राहतो. ही धारणासुद्धा प्रचलित झाली. देव एक अशी वास्तविकता आहे जी मनुष्याच्या बुद्धीने समजली जाऊ शकत नाही. आणि मनुष्य जेव्हा न समजली जाणारी वास्तविकता समजण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र गोंधळ निर्माण होतो. When God is incomprehensible and when man tries to comprehend the incomprehensible, then the confusion prevails. Ani aajhi ha gondhal prachalit ahe. Manunas manushyache deva vishayiche bhinna bhinna mat ahet. Vishesh karun bhay nirman karnare chitra manushyacha hrudyat baslela ahe. आपण देवाविषयी जी चुकीची धारणा बाळगतो ती म्हणजे भय निर्माण करणार. लहान बाळाने जर चूक केली तर लोक म्हणतात तसं नाही करायचं, देव तुला शिक्षा करील, जेजू पाप करील म्हणतात, तसं देव तुला शिक्षा करील. अशा वेळेलाच आपण ह्या बाळाच्या कोवळ्या मनावर शिक्षा देणाऱ्या देवाचे चित्र रेखाटतो आणि त्याच्या मनामध्ये भय निर्माण करतो आणि मरेपर्यंत हे चित्र निराळ्या प्रकारे त्याच्या मनामध्ये घर करून बसते. लहान बाळ थोडं वयात आल्यानंतर मुलं देवाला क्रिसमस पापा, सांता क्लॉस, जादूगर मानतात, जो आपली इच्छा पुरी करतो. अभ्यास केला नाही तरी परीक्षेत पास करतो. फक्त थोड्या वेळ देवळात जाऊन त्याची स्तुती करण्याची गरज आहे, मग परीक्षा अगोदर त्याला भेट देण्याची गरज आहे असं समजतो. थोडेसे वयात आल्यानंतर आणखीन एक ह्या मुलांच्या मनामध्ये चित्र निर्माण होते, उपग्रह, ज्याला इंग्लिशमध्ये सॅटेलाइट म्हणतात. उपग्रहाप्रमाणे देव वर आकाशांतून आपल्याकडे पाहत असतो आणि आपण काय चुकीचं करतो, काय बरोबर करतो, त्याप्रमाणे तो शिक्षा देतो किंवा आपल्याला पुरस्कृत करतो. पुन्हा भय निर्माण करणारे चित्र देवाचे आपल्या मनामध्ये घर करून बसते.
आणखीन थोडासा मोठा झाला, म्हणजे तारुण्यात देवावरच्या विश्वासामध्ये दरार पडते. आणि त्याचं उदाहरण हेच आहे, जी लोकसंख्या इथे उपस्थित आहे त्यावरूनच कळते की मला देवाची गरज नाही असं अनेक तरुणांना वाटते. मग तो देवाविरुद्ध बंड पुकारतो, कारण त्याच्या मर्जीप्रमाणे त्याच्या जीवनात काही घटना किंवा तिच्या जीवनात काही घटना घडत नाही आणि त्यामुळे देवावर विश्वास करणं कठीण जाते. आता जे देव जादूगर राहत नाही आणि जो देव जादूगर नाही त्याविरुद्ध तो तरुण किंवा तरुणी बंड पुकारते. मग आकाशात त्याच्याकरिता कोणीच नाही, त्याला ना देव ना देवाचे भय सुद्धा त्याच्या मनामध्ये राहते. पण म्हातारपण आल्यानंतर पुन्हा मृत्यूचे भय मनुष्याला देवाकडे खेचते, कारण मृत्यूनंतर माझं काय होणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असतो. आणि हा प्रश्न आपल्या मनामध्ये भय करतो, कारण आपण ज्याप्रमाणे वागतो त्याचा संपूर्ण रेकॉर्ड हा देव ठेवतो, त्याला सुपर कम्प्युटर म्हणलं जातं. आणि मग आपण पश्चाताप केला तर तो माफ करेल, पश्चाताप नाही केला तर तो शिक्षा देणार. म्हणजे स्वर्ग किंवा नरक कुठे जाण्याचं ते तो ठरवतो, म्हणजेच देवाचं दुसरं चित्र न्यायाधीश. आणि न्यायाधीशासमोर सगळेच भीतात, मग तो कोणीही असो, कारण तो माझा न्याय कसा करील हे माहीत नाही. त्यामुळे शेवटपर्यंत आपण देवाचं एकच चित्र घेऊन फिरतो, ते म्हणजे भय निर्माण करणारं चित्र. परंतु येशूने मात्र देवाचं एक निराळं चित्र रेखाटलेलं आहे आणि तो येशू आपली चुकीची धारणा बदलण्याचा प्रयत्न करतो. उत्पत्ती ग्रंथामध्ये सैतान जे आहे ती देवाविषयी एक निराळी चुकीची धारणा मनुष्याच्या मनामध्ये टाकतो की देव खोटं बोलणारा देव आहे, तुम्ही तसं वागू नका जसं सांगतो तसं तो खोटं बोलतो आहे, मी तुम्हाला खरं सांगतो आहे, असं देवाचं खोटं बोलणारा देव असं चित्र निर्माण करतो आहे. परंतु येशू उधळ्या पुत्राच्या दाखल्याद्वारे दृष्टांताद्वारे एक प्रेमळ पिता म्हणून देवाचे चित्र प्रस्तुत करतो, जो आपल्या पापी पुत्राला क्षमा करतो व आलिंगन करतो. जुन्या करारातला देव पाप केल्यामुळे आदाम आणि हेवाला बागेच्या बाहेर शिक्षा देऊन पाठवतो, परंतु नव्या करारातला देव मात्र त्याच्या विपरीत आहे. पश्चाताप केल्याने आपल्या घराचा दरवाजा उघडून आपल्या मुलांचा स्वागत करणारा देव आहे. अशा प्रकारे भय निर्माण करणारे जे देवाचं चित्र आहे ते बदलून टाकतो. जुन्या करारातला देव आणि नव्या करारातल्या देवामध्ये फरक आहे. नव्या करारातला देव जो आहे तो अपेक्षा भंग करणारी क्षमा करतो, अगदी अपेक्षा भंग करून टाकणारी क्षमा, असं येशूने चित्र रेखाटलं आहे. बघा, लहान पुत्राने आपल्या पित्याच्या प्रेमाला ठोकर मारून आपल्या संपत्तीचा हिस्सा मागितला आणि घरांतून बाहेर पडला. मौज मस्ती केली, संपली, भानावर आला, पित्याकडे परत येण्याचा विचार केला. अशा प्रकारे त्याने पित्याच्या अपेक्षा भंग केल्या होत्या. मोठा मुलगा सुद्धा पित्याच्या अपेक्षा भंग करतो, कारण मोठा मुलगा पित्याचा लहान भावावर असलेल्या प्रेमाचा वर्षाव पाहून घरामध्ये येण्यासाठी कुरकूर करतो. मी तुझ्याबरोबर होतो, मी तुझ्यासाठी इतकं केलंय इतकं केलंय, माझ्यासाठी एकही मेंढरं तू कापलेलं नाही आणि या उधळ्या पुत्रासाठी तो एवढं सगळं करतोय. दोन्ही पुत्रांनी आपल्या पित्याच्या अपेक्षा भंग केल्या होत्या, परंतु पिता मात्र एक निराळ्या प्रकारे आपल्या दोन्ही पुत्रांच्या अपेक्षा भंग करतो. लहानाला वाटले नक्कीच असणार की माझा बाबा मला क्षमा करणार नाही, कारण मी माझ्या संपत्तीचा हिस्सा घेतला आहे, बाहेर पडलो आहे. आणि मोठ्याला वाटले की बाबाने लहानाला क्षमा करू नये,
परंतु आपल्या दोन्ही पुत्या पुत्रांच्या इच्छा अपेक्षा भंग करत येशू संदेशा येशायाचा संदेश देतो की माझे विचार तुमचे विचार नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत. आणि अशा प्रकारे तो आपल्या पुत्राचे आलिंगन करतो. यहुदी धर्माच्या प्रथेप्रमाणे म्हाताऱ्या माणसाने धावायचं नसते, परंतु आपल्या पुत्राला पाहिल्यानंतर म्हातारा माणूस धावत जातो. कारण जो पुत्र आपली संपत्तीची उधळपट्टी करून परत गावात येतो त्याला गावकरी मारण्याचे भय असते. आपल्या पुत्राला हानी पोहोचू नये म्हणून आपली इज्जत तो वेठीस लावतो आणि आपल्या पुत्राचं तो स्वागत करतो. दुसरे एक चित्र येशू आपल्या समोर ठेवतो ते म्हणजे अशक्याला शक्य करणारा देव. जेव्हा स्वर्गदूत गॅब्रियल मरियेला संदेश देतो की तू अगदी तारुण्यात आई होणार विवाह न करता, तेव्हा तिने विचारलं हे कसं शक्य आहे. तेव्हा स्वर्गदूत गॅब्रियल म्हणालं की देवाला काहीच अशक्य नाही. येशू स्वतः गेत्सेमनीच्या बागेमध्ये देवाची व्याख्या करत म्हणतो की हे पित्या तुला काहीच अशक्य नाही. थोडक्यात देव तो ज्याला काहीच अशक्य नाही, अशक्याला शक्य करणारा तो देव. मग त्याला व्यक्ती म्हणा किंवा शक्ती म्हणा. अशक्याची व्याख्या करत संत पॉल करिंथकरास पत्रात लिहितो, जे डोळ्याने कधी पाहिलं नाही किंवा कानाने कधी ऐकलं नाही असं घडणे. देव अशक्याला शक्य करतो जेणेकरून लंगडे चालतील, बहिरे ऐकतील, आंधळे पाहतील. मनुष्याच्या हृदयात विश्वासाचा जन्म तेव्हाच होतो. मनुष्याच्या हृदयात विश्वासाचा जन्म तेव्हाच होतो जेव्हा अशक्य शक्य होते. आणि बहुधा मनुष्य देवाच्या चरणी तेव्हाच वळतो जेव्हा त्याला अशक्याला तोंड द्यावे लागते. जेव्हा काही गोष्टी त्याच्या अवक्याच्या बाहेर होतात तेव्हा तो देवाकडे वळतो. परंतु देव सर्व काही मनुष्याच्या भल्याकरिताच अशक्य शक्य करीत असतो. जुन्या करारातला देव अगदी शक्तिशाली देव, त्याच्यासाठी पर्यायवाची शब्द वापरायचा म्हणजे पावर, शक्ती. जुन्या करारातल्या देवाला सर्व शक्तिमान, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी व सृष्टीचा निर्माता मानले गेले. आणि त्याच्या निरनिराळ्या शक्तीचं आपल्याला दर्शनही जुन्या करारामध्ये पहिल्या अध्यायापासून होते. पहिली त्याची शक्ती आहे निर्मिती शक्ती. तो काही फक्त काही शब्द उच्चारण करतो की हे बन ते बन, वायू समुद्र हे ते, आणि फटाफट सगळं बनत जाते. फक्त त्याच्या शब्दाने निर्मिती होते. त्याचबरोबर निर्मिती शक्तीबरोबर त्याच्यात विनाशकारी शक्तीसुद्धा त्याच्या शब्दात आहे, विध्वंसक शक्तीसुद्धा आहे. आणि त्याचे प्रदर्शनसुद्धा नुहाच्या घटनेमध्ये आपण पाहतो. 40 दिवस 40 रात्र पृथ्वीवर वर्षा करून संपूर्ण सृष्टीचा विनाश करून टाकला होता. त्यामुळे देवाकडे रचनात्मक व विध्वंसक दोन्ही प्रकारच्या शक्ती होत्या. अब्राहम आणि देव यांच्या भेटीच्या गोष्टीमध्ये तिसरी शक्ती म्हणजे चमत्कारिक मिराकुलस शक्ती, चमत्कारिक शक्तीचा अनुभव येतो. अब्रामाला बाळ नव्हते, बाळ होण्याची वेळ निघून गेली होती, तेव्हासुद्धा त्याला बाळ होती. ही तिसरी चमत्कारिक शक्ती येशूची देवाची पाहायला मिळते. पुढे निर्गमन ग्रंथामध्ये देवाच्या मुक्ती देणाऱ्या रिडेम्प्टिव्ह पॉवरचं आपल्याला दर्शन होते. इस्रायली लोक फरोच्या गुलामगिरीत होते, परंतु त्याची मुक्ती देव करतो. आणि त्यानंतर देवाचं पुनर्संचित
म्हणजे रिस्टॉरेटिव्ह पॉवर या शक्तीचे देखील दर्शन होते. नुहाच्या काळात संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला, परंतु त्यानंतर पुन्हा सृष्टीची संरचना देवाने केली. याकोब ज्याला जॉब म्हणतात, त्या संपूर्ण संपत्तीचा नाश झाला, त्याची मुलं बाळं मेली, परंतु देवाने पुन्हा त्याला संपूर्ण संपत्तीही दिली आणि मुलं बाळंही दिली. अशा प्रकारे देव त्याच्या जीवनाचा पुनर्संचय करतो. देवाने आपल्या सर्व शक्तींचा वापर मनुष्याच्या भल्याकरिताच केला आहे. विनाशक शक्ती देखील मनुष्याच्या भल्याकरताच वापरलेली आहे. मजेदार गोष्ट अशी की ज्या देवाने आपल्या सर्व शक्तीचा वापर इस्रायली लोकांकरिता केला, त्यांच्या मनामध्ये मात्र देवाविषयीचं भय कायम होतं. ते देवाला इतके भीत होते की ते मोशेला म्हणतात, तूच देवाशी बोल, आम्ही जर त्याचा आवाजही ऐकला तरी आम्ही मरू. हे जुन्या करारातले देवाचं चित्र आहे, परंतु नव्या करारातला देव मात्र अगदी निराळा आहे. जुन्या करारातले देवाच्या विपरीत नव्या करारातल्या देवाचे चित्र आहे. जे भय निर्माण करणारे जुन्या करारातले चित्र लोकांमध्ये होते, ते नव्या करारातल्या लोकांच्या हृदयामधून नाहीसे होते, नष्ट होते. आता सर्वशक्तिमान देवाच्या चित्राची जागा दुर्बळ देवाच्या चित्राने घेतली आहे. नव्या करारातल्या देवाला कोणच घाबरत नाही. लहान मुलंसुद्धा त्याच्याकडे येतात. रोगी, कुष्ठरोगी विशेष करून, जे दुसऱ्यापासून अंतर ठेवायचे आणि ठेवणं गरजेचं होतं, तेही येतात. पापी, जकातदार, प्रत्येक जण ह्या देवाकडे येतात आणि तो सर्वांना आपल्या मिठीत घेतो. आता तो सर्व शक्तिमान नाही, तर तो सर्व प्रेमी देव आहे. त्यामुळे जुन्या करारातल्या देवाकरिता पर्यायवाची शब्द होता शक्ती किंवा पॉवर. नव्या करारातल्या देवाकरिता पर्यायवाचे शब्द आहे लव, म्हणजे प्रेम. जुन्या करारातला देव सर्वशक्तिमान आहे, त्याला सर्व काही शक्य आहे. अशक्य शब्द त्याच्या शब्दकोशात नव्हता. तो आकाशांतून इस्रायल लोकाकरता मन्ना देतो, खडकांतून पाणी वाहतो, गुलामगिरींतून मुक्त करतो, लाल समुद्राला विभाजित करतो, फरोच्या सैनिकांचा नाश करतो वगैरे. स्रोत 135 लिहिलं गेलं आहे की परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे. आमचा प्रभू सगळ्या देवापेक्षा महान आहे. परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात, समुद्रात आणि खोल महासागरात करतो. देव सर्व पृथ्वीवर ढग तयार करतो, वीज आणि पाऊस तयार करतो, वारंही तयार करतो. देवाने मिसरमध्ये अनेक अद्भुत आणि चमत्कारिक गोष्टी केल्या. देवाने पुष्कळ राष्ट्रांचा पराभव केला. देवाने शक्तिशाली राजांना मारले. मग त्या देवाने अमोरच्या सिहोन राजाचा पराभव केला. देवाने बाशांच्या ओग राजाचा पराभव केला. देवाने खानांमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला आणि इस्रायली लोकांना त्यांची जमीन दिली. अगदी शक्तिशाली. आणि आता आपण दुर्बळ देवाकडे पाहूया. नव्या करारातल्या देवाचा जन्म अगदी गरीब कुटुंबात झाला. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची शक्ती नव्हती. नो पॉवर्स. राजनैतिक शक्ती नाही, पॉवर नाही, धार्मिक पॉवर नाही, कारण तो रबाई वगैरे असं काही नव्हता. आणि पैसे तर नव्हते, म्हणजे आर्थिक शक्तीही नव्हती. त्याने स्वतःची तुलना दीन दुःखी बरोबर केली. तो म्हणतो, जेव्हा मी भुकेला होतो, तहानले होतो, नग्न होतो, जेलमध्ये होतो, तेव्हा तुम्ही मला भेटायला आले. देवाच्या उपस्थितीची जाणीव भव्य मंदिरात होते ही लोकांची चुकीची जी धारणा होती, ती धारणासुद्धा त्यांनी बदलली. आणि येशू म्हणतो की देवाचे दर्शन गरिबामध्ये, समाजाने तिरस्कृत केलेल्या रोग्यामध्ये वगैरे होते. तो हरवलेल्या मेंढऱ्यांचा, हरवलेल्या पुत्रांचा शोध करणारा देव आहे. तो
अनाथांचा विधवांचा भिकाऱ्यांचा देव आहे. तो महानांचा देव नाही, जुन्या करारातला देव महानांचा, अब्राहम याकूब वगैरेंचा. तो महानांचा देव नाही तर गरिबांचा महान देव आहे. नव्या करारातला देव गरिबांचा महान देव आहे. जुन्या करारातल्या देवाच्या विपरीत, सर्वशक्तिमान देवाच्या विपरीत नव्या करारातल्या देवाचं चित्र आहे. आता नव्या करारातल्या देवाला कोणीही सर्वशक्तिमान म्हणत नाही, त्याला गुरुजी म्हणतात. योहान बाप्तिस्तने त्याचा परिचय आपल्या शिष्यांना देत म्हटले, हे पहा देवाची कोकरू. त्याला जुदाचं सिंह नाही म्हटलं, कोकरू म्हटलं. आणि कोकरूला कोणच घाबरत नाही, आणि ज्याला घाबरतात त्यालाच नमन केलं जाते. ज्याला कोणी घाबरत नाही त्याला कोणी नमन केलं जात नाही. त्यामुळे दुर्बळ शक्तिहीन देवापुढे सहसा लोकांची मान झुकत नाही. असा नव्या करारातला देव शक्तिहीन दुर्बळ देव आहे. परंतु त्याने अधूनमधून काही चमत्कार, शक्तिशाली चमत्कार केले, परंतु ते आपल्या शक्ती प्रदर्शनासाठी नव्हते. कधी कधी त्याने लोकांच्या नजरेपासून दूर, म्हणजे कोणाला कळलं पाहिजे नाही, अशा प्रकारे चमत्कार केले. कधी कधी त्याने लोकांना सांगितले की कोणाला सांगू नका की मी तुझ्याकरिता असं केलं आहे. अशा प्रकारे तो नेहमी दुर्बळ राहिला. जबेदीची पत्नी आपल्या दोन्ही पुत्राला घेऊन येते आणि म्हणते, एकाला उजव्या हातावर एकाला डाव्या हातावर बसव. आणि तो तिला म्हणतो, माझ्याकडे काहीच पावर नाही आहे, मी असह्य आहे, मी ते करू शकत नाही. माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान देणे ठरवणारा मी नाही, तर माझा पिता आहे. तो कोणाला मान द्यायचे ते ठरविल, म्हणजे मी काहीच करू शकत नाही. पुन्हा गेत्सेमनीच्या बागेत आपली असहायता प्रकट करत तो म्हणतो, पित्या तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने असहायता म्हणजे पावरलेसनेस निवडलं. गेत्सेमनीच्या बागेत रोमन सैनिक त्याला बंदी बनवण्यासाठी आले, तेव्हा त्याने हात जोडून प्रार्थना केली, तुम्ही माझ्या शोधात आला आहात ना, मग मला पकडा, ह्यांना जाऊ द्या, त्यांना कशा प्रकारे कोणत्याही प्रकारची हानी झाली पाहिजे नाही. विनंती केली, परंतु त्यावेळेला त्याच्या शक्तीचं प्रदर्शनही झालं. तुम्ही कोणाला शोधता, ते जमिनीवर पडले. असं नाही की त्याच्यात ताकद नव्हती. संत पॉलला म्हणतो, साऊल साऊल तू माझा का छळ करतो. अगदी कंटाळून तो साऊलकडे प्रार्थना करतो की माझा छळ तू का करतो, अशी तो प्रार्थना करतो. आणि दुसऱ्या क्षणी साऊल जमिनीवर आपटतो. त्याच्या शक्तीचं प्रदर्शन होते. तो दुर्बळ होता तरी तो शक्तिशाली होता. परंतु त्या विध्वंसक विनाशकारी शक्तीवर कंट्रोल, काबू कसं करायचं हे त्याला माहीत होतं. पेत्राने जेव्हा तलवार काढली तेव्हा त्याने पेत्राला सांगितलं, तलवार मॅनमध्ये ठेव. मी जर माझ्या पित्याला सांगितलं असतं तर 12 तुकड्या स्वर्गदूताच्या आल्या असत्या, आणि स्वर्गदूताच्या त्या तुकड्या आल्या जर आल्या असत्या तर रोमन सैनिकाची गती काय झाली असती आपल्याला माहिती आहे. परंतु त्याने तसं होऊन दिलं नाही. आपल्या शक्तीवर नियंत्रण ठेवलं, आणि ओनली द पॉवरफुल कॅन कंट्रोल द पॉवर. मीकनेस इज नॉट पॉवरलेसनेस बट पॉवर टू बी पॉवरलेस. द पॉवर ऑफ लव इज इन बीइंग पॉवरलेस. पुन्हा क्रूसावर अगदी रक्ताने घामाने धुळीने माखलेला चेहरा. एका तत्वज्ञानीने तर त्याला अगदी भिकारी मानलं, भिकारीची संज्ञा दिली. परंतु ह्याच भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र देवाचं दर्शन झालं. शताधिपती खालून क्रूसाखालून ओरडत म्हणतो, खरोखर हा देवपुत्र होता. आणि उजव्या हातावरचा चोर म्हणतो की तुझ्या राज्यात माझी आठवण कर. राज्य कोणाचं असते? राजाचं असते.
त्यामुळे एकाला देवाचं दर्शन झालं तर दुसऱ्याला राजाचं दर्शन झालं. जुन्या करातल्या लोकांकरिता शक्तिमान हा देवाकरिता पर्यायवाचक शब्द होता, तर नव्या करारातील लोकांकरिता प्रेम हा शब्द होता. पॉवर इज डोमिनियरिंग, लव इज सबमिसिव. पॉवर क्रुसिफाईज, लव इज क्रुसिफाईड. कुसावर टांगलेल्या येशूच्या चित्रामध्ये परंपरेने सर्व शक्तिमान, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी हे जे चित्र आहे ते चित्र छिन्न भिन्न करून टाकले. अगदी ते चित्र विस्कळीत होऊन जाते. जुन्या करारातला देव अनेक पापी राजांचा वध करतो आणि अशा पापी राजांचा वध करण्यात त्याची महानता होती. परंतु नव्या करारातला देव पापींचा वध करत नाही, तर तो पापीकरिता वधस्तंभावर खिळला जातो आणि पापीकरित लोकांकरिता जीव देण्यातच, जीव घेण्यात नाही तर जीव देण्यात त्याची महानता होती. जुन्या करारांतील देवाची व्याख्या तो शत्रूबरोबर कसा वागतो त्यावर अवलंबून होती, आणि नव्या करारातल्या देवाची व्याख्या शत्रू त्याच्याबरोबर कसे वागतात त्यावर अवलंबून आहे. माझा देव कोण आहे, मला कसा देव हवा आहे जो माझी इच्छा माझ्या अपेक्षा पूर्ण करतो, तो माझा देव की जो माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाही तरीही मी त्याच्याकडे प्रार्थना करतो तो माझा देव. मी शक्तींची पूजा करू इच्छितो की पूजेच्या शक्तीचा अनुभव घेऊ इच्छितो. दॅट इज अ डिफरन्स, पॉवर ऑफ लव अँड लव ऑफ पॉवर. तर मी कोणत्या प्रकारचं देवाचं चित्र माझ्या हृदयात घेऊन फिरत असतो, माझ्याकरिता देव कोण आहे, हा प्रश्न आज आपण विचारूया. आणि देवाविषयीच्या ज्या सगळ्या चुकीच्या धारणा असतील त्या आपल्या मनातून काढून टाकूया. शेवटला मी एक खरी घटना सांगतो आहे की हिटलरने 60 मिलियन 60 लाखो लोकांची, यहुदी लोकांची हत्या केली. त्याच्या नावावर एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे वाय डिड द हेवन्स नॉट डार्कन, म्हणजे स्वर्ग काळा का पडला नाही. अर्नो मेयर्स या लेखकाने ते लिहिलेलं आहे. कारण इतक्या लोकांना गॅस चंबरमध्ये टाकून जाळलं गेलं तर ते धूर जेव्हा वर गेलं तेव्हा स्वर्ग काळा पडायला हवा होता, असं या लेखकाचं मत आहे. त्यामध्ये एक घटना अशी दिली आहे की काही यहुदी लोकांनी एक नाटक ठेवला. एका बाजूला देव आहे आणि दुसऱ्या बाजूला यहुदी आहे. तर्क वितर्क केले गेले आणि असं दाखवलं गेलं की देवाने यहुदी लोकांकरिता काहीच केलं नाही, तो गुन्हेगार आहे, तो तर्क वितर्क काहीच देत नाही, देव चुपचाप उभा आहे. आणि मग जो न्यायाधीशाचं खुर्चीवर बसलेला यहुदी रबाई जो होता त्याने शेवटला न्याय दिला की देवाला फाशीची शिक्षा द्या, देवाला फाशीची शिक्षा द्या. आणि त्याच वेळेला त्यांनी घोषणा देखील केली की संध्याकाळच्या प्रार्थनेची वेळ झाली आहे, आपण प्रार्थना करूया. सांगण्याचा उद्देश असाच की आपण आपल्या कल्पनेप्रमाणे जो देव बनवला आहे कदाचित अशा छोट्या मनाच्या कल्पना देवाविषयी ज्या आहेत त्या कल्पनेच्या देवाला फाशीची शिक्षा देणे गरजेचं आहे. आणि येशूने आपल्याला जी देवाची प्रतिमा दिलेली आहे, देवाचं जे रूप आपल्यासमोर दिलेले आहे, ते देवाचं चित्र घेऊन आपल्या हृदयात फिरणं गरजेचं आहे.